मांगूर येथे शाळा खोलीचा पाया खुदाई कार्यक्रम संपन्न. खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांगूर तालुका निपाणी येथे सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेमध्ये 2 खोली बांधकामासाठी मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रयत्नाने 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या खोली बांधकामाचा पाया खुदाईचा शुभारंभ निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, कारतगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी मुख्याध्यापक आर एस कोळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर पवन पाटील, वीरेंद्र माने, सुमित्रा उगळे, युवा नेते स्वप्नील माने, चंद्रकांत धनगर, कुमार बंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून टिकाव मारण्यात आला. याप्रसंगी बोलताना पवन पाटील म्हणाले, अण्णा वहिनींच्या माध्यमातून निप्पाणी मतदारसंघाला विकासाचे रत्न लाभले आहे, त्यामुळे मतदारसंघाचा चौफेर विकास होत आहे. सध्या बारोडमध्ये 2 झाली, मांगूरमध्ये त्याच पद्धतीने बोळेवाडी, जैनवाडी, सिद्धनाळ, त्याच पद्धतीनं बेडक्याळ, शेंडूर असा भरगच कार्यक्रम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाचा उद्घाटनाचा सोहळा आयोजित केलेले. तुमचे आमचे सर्वांचेच लाडके नेते अण्णासाहेबांना यांच्या आशीर्वादातून ही सर्व कामं होत आहेत. आणि आम्हाला गेल्या 30 वर्षापासून सर्वजण अत्यंत कठीण परिस्थितीतून राजकीय वाटचाल, सामाजिक वाटचाल करत होतो, परंतु देवासारखं दैवत आम्हाला अण्णा वहिनींच्या मुळा लाभलं, ज्यांनी आम्ही मागणी करतो तिच्यापेक्षाही पलीकडं जाऊन विचार करून भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे आणि गुणात्मक करत आहेत. वीरेंद्र माने म्हणाले, अण्णा वहिनींच्या माध्यमातून राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण केले जात आहे, त्यामुळे सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होत आहे असे सांगितले. अण्णासाहेब जोल्ले यांच्या 58 वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मांगूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य व मुहूर्त साधून आज बारवाड तसेच मांगूर या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन माननीय आमच्या भागचे नेते ह्या भागचे भाजप ग्रामीण अध्यक्ष माननीय पवनअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसंच ह्या भागच्या लाडक्या जिल्हा परिषद सदस्य माननीय उगळे वहिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे कार्यक्रम पार पडत आहेत. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व SDMC सदस्य, ग्रामपंचायतीचे विविध पदाधिकारी व ह्या भाग गावातील व इतर मान्यवर तसंच सर्व शिक्षक वर्ग व आपण सर्व पत्रकार यांनी इथं उपस्थिती लावल्याबद्दल मी मांगूर ग्रामस्थांच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त. सुमित्रा उगळे म्हणाल्या, विकास हाच ध्यास मनाशी बाळगून निपाणी मतदारसंघात विकासाचा अण्णा वहिनींनी डोंगर उभा केला असल्याचे सांगितले. आपले खासदार जोल्ले अण्णाजी खरंच त्यांचा विकास काम बघितला तर कौतुक करावं आणि हेवा वाटावं असंच आहे. आज त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज या बारवाड असू दे, बारवाड 2 ठिकाणी आणि मांगूरमध्ये या मुलांच्या शाळेची जी समस्या होती, थोड्या रूमची जी व्यवस्था दुरावस्था झालेली होती, तर त्याचा त्यांनी पाठपुरावा करून तिथं आपलं लक्ष देऊन परवासुद्धा आम्ही MGSमध्ये सुद्धा 3 खोल्याचं उद्घाटन केलं, ते सुद्धा काम सुरू चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि त्याचबरोबर ह्यासुद्धा शाळेचं MBS शाळेचं सुद्धा लगेचच 2 खोल्यांचं काम 19 लाखाचा निधी अण्णा वहिनींनी आपल्यापर्यंत पोहोचवला. खरोखरच असा निधी पोहोचवून त्यांनी आपल्या भागाचा विकास तर केलाच आहे, त्यातून सुद्धा अजून कुठं बारीक सारीक जी कामं राहिली असतील त्याच्याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष देऊन आपल्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा, आपली मुलं चांगल्या पद्धतीने शाळा शिकावीत, त्यांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, हा येतो त्यांनी मनात ठेवून अशा शाळांना जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं विकास करायचं चांगलं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. या कार्यक्रमास सुनील जाधव, विठ्ठल बेळगे, सतीश अंमलझरे, पोपट जळणे, प्रदीप केनवडे, राजेंद्र पाटील, भरत पाटील, राजेश पाटील, आबा जाधव, राहुल प्रताप, बंटी मुल्ला, श्रीकांत कांबळे, प्रवीण पाटील, अतुल कांबळे, CRP SV तराळ, GS माने, कंत्राटदार पंकज रायमाने यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व मांगूर बिरेश्वर शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.